विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आज आपण इयत्ता 8वी मराठी या विषयातील तिसऱ्या पाठाला सुरुवात करत आहोत। या पाठाचे उद्देश हा आहे की थोडी गंमत, थोडी करमणूक आणि निख विनोद निर्मिती हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या विनोदी पाठाचं लेखन लेखक वसंत जोशी यांनी केलेलं आहे। आपण आधी वसंत जोशी यांचा परिचय करून घेऊ। हे कथाकार आहेत, कवी आहेत, विनोदी साहित्याचे लेखक आहेत। त्यांनी कथा आणि कवितांबरोबर अनेक लोकनाट्य, बालनाट्य आणि बालकुमार वाङ्मयाचे लेखन केले आहे। त्यांच्या कथांचे तमिळ आणि कन्नड भाषेत अनुवाद सुद्धा झालेले आपल्याला दिसून येतात आणि त्यांनी जी काही नाटकं त्याच्यामध्ये लोकनाट्य आणि बालनाट्य आणि कुमार यांचे काही प्रयोग सुद्धा झालेले आपल्याला दिसून येतात। त्यांनी लिहिलेल्या बिन बियांच्या गोष्टी या लघुसंग्रहामध्ये अनेक लोकप्रिय असे गोष्टींचे संग्रह झालेले आपल्याला दिसून येतात। बिन बियांच्या गोष्टीतील प्रसंग काल्पनिक असले तरी त्यामधील व्यक्ती मात्र खऱ्या आणि प्रसिद्ध आहेत। थोडी गंमत, थोडी करमणूक आणि निख विनोदवृत्ती हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या विनोदी गोष्टी लिहिल्या आहेत। त्यांनी या विनोदी गोष्टींच्या कथानकांमध्ये कार्यक्रमही लोकप्रिय ठरलेले आपल्याला दिसून येतात। मित्रांनो, आपण जो पाठ पाहणार आहोत त्या पाठाचे लेखक पाठाचे शीर्षकच त्यांनी दिलेलं आहे, लाखाच्या कोटींच्या गप्पा। मित्रांनो, फक्त गप्पा मारायच्या त्याही लहान मोठ्या नाहीत, तर लाखाच्या आणि करोडोच्या आणि कोटीच्या। आणि प्रत्यक्षात मात्र ज्यावेळेस पाठ आपला संपतो तिथला जो काही अनुभव आणि प्रसंग आपल्या समोर येतो त्यावेळेस या पाठातला जो काही विनोद आहे तो आपल्याला लक्षात येतो। प्रस्तुत पाठामध्ये दोन सुप्रसिद्ध मराठी अभिनेते रेल्वेच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे रेल्वे एका स्टॉपवरती थांबलेली असते, नागपूर दादर एक्सप्रेस असते आणि इगतपुरी स्टेशनावरती थांबलेली असते। त्यानंतर गाडीतला बिघाड ड्रायव्हर आणि त्यांचे कर्मचारी दुरुस्त करतात। बराच वेळ ती गाडी थांबलेली असते आणि हे दोन गृहस्थ प्लॅटफॉर्मवर उतरतात आणि एका दगडी एका राऊंडवरती बसतात आणि गप्पा गोष्टी चाललेल्या असतात। मित्रांनो, आपल्याकडे पुस्तक असेल तर पुस्तकात बघा की या ठिकाणी दोन गृहस्थ, एक म्हातारा व्यक्ती आणि एक तरुण। म्हातारा व्यक्ती हा काका आहे आणि त्यांच्याजवळ गप्पा मारणारा जो तरुण असतो तो त्यांच्या पुतणी आहे। आणि या दोघांच्या ज्या गप्पा आहेत त्या आपल्यासमोर या ठिकाणी पाहायला मिळतात की एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीबरोबर कशा पद्धतीने लाखाच्या कोटीच्या गप्पा मारतायत त्या सुरू आहेत। परंतु पाठाच्या शेवटी या सर्व गप्पांच्या वेगळीच त्या ठिकाणी कलाटणी मिळते की जो व्यक्ती आतापर्यंत लाखाच्या करोडोच्या गप्पा मारत होत्या आणि पाठाच्या शेवटी काय होतं हे आपण जेव्हा पाठ संपेल त्यावेळेस ते आपल्यासमोर येईल आणि आपणाला हसू आवरता येणार नाही। तुम्हाला एवढा आनंद वाटेल तो विनोद समजल्यानंतर की तुम्हाला जे हसणं आहे ते आवरणं अवघड होईल आणि पोट धरून तुम्ही त्या ठिकाणी हसणार। प्रस्तुत पाठ हा हास्य कल्लो बिन बियांच्या गोष्टी या संग्रहातून घेतलेला आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण लाखाच्या कोटीच्या गप्पा
आणि या पाठाचे लेखक वसंत जोशी आणि पाठाची मध्यवर्ती जी काही कल्पना आहे ती आपण समजून घेतली. आता आपण प्रत्यक्ष या ठिकाणी पाठाला सुरुवात करणार आहोत. पाठ सुरू करत असताना विद्यार्थी मित्रांनो, की प्रत्येकाने आपलं पाठ्यपुस्तक समोर ठेवायचं आणि आपला अभ्यास सुरू करायचा. बघूया आता मित्रांनो की पाठात काय दिलेलं आहे आणि पाठाच्या शेवटी ह्या गोष्टीला कशा पद्धतीने कलाटणी मिळते ते सुद्धा आपल्याला पाहावं लागेल. बघा आता इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे नागपूर दादर एक्सप्रेस इगतपुरी स्टेशनवर 3 तास थांबून राहिली. ही रेल्वे अचानक इंजिनिंगमध्ये बिघाड निर्माण झाला आणि ही दादर नागपूर एक्सप्रेस मात्र इगतपुरी स्टेशनवर 3 तास थांबून होती. गाडीतले प्रवासी कंटाळून प्लॅटफॉर्मवर येधा घालू लागले. कोणी बुकस्टॉलची वर्तमानपत्रे घेऊन वाचन जागेवर आडवे झाले. 2 प्रवासी मात्र एका दगडी बाकावर बसून जाऊन बसले आणि त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. सुमारे 1 तासभर गप्पा मारल्यानंतर ते दोघे कंटाळले. ती रेल्वे थांबल्यानंतर रेल्वे स्टेशन आणि बस स्टँडवरती कशा पद्धतीने वातावरण असतं हे आपण पाहिलेलं आहे. आपण प्रवास करतो, आपण कधीतरी प्रवास केलेला आहे आणि या पद्धतीने जर गाडी बस फेल झाली आणि आपल्याला बराच वेळ एका ठिकाणी जर थांबावं लागलं तर आपण कशा पद्धतीने वेळेचा सदुपयोग करतो किंवा टाइमपास ज्याला आपण म्हणतो ते करतो ते या पाठातून आपल्याला दिसून येतं. 2 गृहस्थ त्या दगडी भागावर जाऊन बसले आणि त्यांच्या गप्पा सुरू झालेल्या आहेत. आता गप्पा कोणत्या आहेत मित्रांनो बघा. सुमारे तासभर गप्पा मारल्यानंतर ते दोघं कंटाळले. त्यांनी चहा मागवला. चहा घेतल्यानंतर त्यांच्या गप्पा पुन्हा रंगल्या. ते एवढ्या मोठ्यानं हसत आणि बोलत होते की त्यांचा शब्द आणि शब्द दूरवर ऐकू जात होता. त्या 2 प्रवाशांमध्ये एक म्हातारा आणि दुसरा तरुण होता. ते एवढ्या मोठ्याने गप्पा मारत होते, जोर जोरात गप्पा मारत होते की आजूबाजूचे लोक सुद्धा त्या गप्पा ऐकत होते आणि त्याच्यातला एक म्हातारा व्यक्ती आणि दुसरा तरुण होता. म्हाताऱ्या त्या तरुणाला म्हणाला, राजा तुझं इंग्लंडला जाणं पक्क झालं ना? म्हातारा व्यक्ती आपल्या तरुण सवंगडीला सांगतोय की तुझं इंग्लंडला जाणं पक्क झालं. आता इंग्लंडला जायचं म्हणजे काय, कशासाठी आणि जाण्याआधी आपल्याला काय तयारी करावी लागते मित्रांनो ते सुद्धा आपल्याला पुढे पाहायचंय. बघा असं काय काका मला विचारता. काका हा शब्द तुमच्या समोर आला म्हणजे म्हातारा व्यक्ती हा काका आणि तरुण व्यक्ती हा पुतण्या आहे हे आपल्याला नाताचा या ठिकाणी कळलं की काका आणि पुतण्या या दोघांमधलं हे संभाषण आहे. मी पासपोर्ट मिळवला, नवीन शब्द आहे मित्रांनो पासपोर्ट. प्लॅटफॉर्म पासपोर्ट. पासपोर्ट म्हणजे काय तर विदेशात जाण्यासाठी लागणारं एक सरकारी डॉक्युमेंट्स. त्याच्याशिवाय आपल्याला विदेशात किंवा विमानात प्रवास करता येत नाही. ते एक प्रकारे विमानात प्रवास करण्याचं ओळखपत्र आहे असं आपल्याला सांगता येईल. आता पासपोर्ट मिळालं मग आपल्याला इंग्लंडला जायचं आहे. मग इंग्लंडची आपल्याला परवानगी घ्यावी लागते म्हणून आपल्याला त्या इंग्लंड देशाचा व्हिसा काढला जातो किंवा काढावा लागतो. व्हिसा म्हणजे काय तर इंग्लंडला जाणे. आता व्हिसा मिळाला, पासपोर्टही मिळाला, आता आपल्याला इंग्लंडला जायचं आहे. मग इंग्लंडला जाण्यासाठी आपल्याला जुने कपडे चालतील का? नाही चालणार. मग त्याच्यासाठी आपल्याला नवीन कपडे टेलरने परवा शिवून दिले. त्या कपड्यांना आपण काय म्हणतो, सूट. आणि असे 4 सूट आणि इतर नेहमीचे कपडे घेतले आहेत.
चार सूट म्हणजे चार नवीन ड्रेस त्या ठिकाणी आपण घेतलेले आहेत अप टू डेट असे, आणि इतर आणखी लागणारे जे काही अंतरवस्त्र किंवा इतर आवश्यक गरजा असलेल्या त्या वस्तू सुद्धा आपण कपडे घेतलेले आहेत. तुम्ही दिलेले घड्याळ तर मी आत्ताच वापरायला काढलं आहे. सुकन्या काकाला म्हणतो की हे बघा हे घडे मला तुम्ही आत्ताच घेऊन दिलं, नवच्या नवं मी आत्ताच वापरायला सुरुवात केली. हे घड्याळ कशासाठी घेतलं मित्रांनो, तर आपल्याला इंग्लंडला जायचंय आणि त्याच्यासाठी हे घड्याळ घेतलेलं आहे. राजा ते घड्याळ भारी किमतीचे आहे, हे जे घड्याळ या घड्याळाची किंमत फार जास्त आहे. 10,000 मोजलेत, घड्याळाची किंमत किती आहे? 10,000 रुपये. एवढं भारी घड्याळ मला काकांनी घेऊन दिलं. पीटर्सबर्गला हे घड्याळ खास तुझ्यासाठी घेतलं होतं, विमान प्रवासासाठी तुला 50,000 रुपये पुरतील ना. आता तू इंग्लंडला चालला, नवे कपडे घेतले, नवा सूट शिवला, पासपोर्ट व्हिसा मिळाला, आता आपल्याला प्रवासाला जायचंय, मग विमान प्रवासाला 50,000 रुपये पुरतील का? पुरतील का? मुंबईला गेल्यानंतर मी तात्काळ तेवढी रक्कम तुला देईन. 50,000 मध्ये भागेल का आपलं? आणि तेवढी रक्कम मी आपण मुंबईला चला, तुम्हाला मी मुंबईला गेल्याबरोबर 50,000 रुपये देतो. पण बेटा सांभाळून जायचं बरं का, कारण घड्याळ 10,000 आणि काका मुंबईला गेल्या गेल्या रेल्वे स्टेशनवरच मला खर्चायला किती हजार देणार आहे? 50,000. पण काका तुमच्या 50,000 इंग्लंडला मी 3 कशी काढणार? मला 3 राहायचंय मित्रांनो, मग 3 50,000 पुरतील का? आणि मी तिथं काय कशाला जातोय? तर 50,000 मी बॅरिस्टर होईल का? किमान 15 किरकोळ खर्चासाठी लागतील. किमान 15 किरकोळ खर्चासाठी लागतील. कोट्यापती काकांचा हा पुतण्या कुठल्या तरी घाणेरड्या हॉटेलात राहिलेला तुम्हाला चालेल का? की माझा काका करोडपती आणि मी एखाद्या भिकाऱ्यांच्या किंवा लहानशा हॉटेलमध्ये राहिलेलं चालेल का? नाही चालणार. नको नको, तू एक स्वतंत्र बंगलाच घे, तुझ्या अभ्यासाला निवांत जागा हवी. की तू बॅरिस्टर व्हायला चालला, 3 असेल आणि अशा एखाद्या लहान मोठ्या हॉटेलत राहायचं नाही, एक तिथं इंग्लंडला आपण बंगलाच घेऊन टाकू आणि तिथं तू निवांत अभ्यास कर. त्यासाठी काका वर्षाला किमान 15 याप्रमाणे 3 45 लागतील. मित्रांनो बघा, वर्षाला किमान 15 3 झाले किती? मग 45 रुपये. कोण देणार आहे मला? काका देणार आहेत. आता काका आणि पुतण्यांचं हे रेल्वे स्टेशनवरचं इगतपुरी बस स्टँडवरचं हे रेल्वे स्टेशनवरचं संभाषण आहे, त्याची सोय मी आत्ता या क्षणालाही करू शकतो. बॅगेत शेअर्स विकल्याची रक्कम नगद 80,000 आहे, आत्ताच देऊ का? अरे या बॅगेमध्ये आहे मित्रांनो, काकांची ही बॅग आहे आणि या काकांच्या बॅगेमध्ये किती रक्कम आहे? 80,000 रुपये. एवढे 80,000 रुपये आले कुठून काकांकडे? हा तर काकांकडे हे पैसे कसले आलेले आहेत? बॅगेत शेअर्स विकले आणि या शेअर्सची रक्कम या बॅगेमध्ये त्यांनी ठेवलेली आणि ती माझ्यासाठी, ते मला इंग्लंडला जाण्यासाठी देणार आहेत. नको, गाडीत बसल्यावर द्या. पण काका एक मोटारही मला चालेल, रोज मला कॉलेजात गाडीनं जावं लागणार नाही का? मी चालत कसा जाणार? 20,000 तरी त्यासाठी लागतील. आता बंगला जे होईल मग गाडी लागेल, मग गाडीसाठी किती खर्च सांगितला? 20,000 रुपये. आणि ते
20 लाख रुपये सुद्धा आपल्याला काका देणार आहे। रक्कम आता या बॅगेत आहे, बँकेतून आजच तेवढी रक्कम काढली आहे आणि 20 लाख सुद्धा या बॅगेमध्ये, ही 20 लाख रुपये सुद्धा ते आत्ताच देऊ शकतात। आणि अशा पद्धतीने हे काका आणि पुतण्याचं संभाषण इगतपुरीच्या रेल्वे स्टेशनवर सुरू आहे। काका, मला सारा युरोप बघायचा आहे। प्रत्येक देशात किमान 1 वर्षभर तरी राहावं लागेल, त्यासाठी निम्मा खर्च मी करणार आहे। आईचे 40 तोळ्याचे सोन्याचे दागिने तिनं मला परवात दिले, ते आहेत आता या माझ्या बॅगेत। काकांनी एवढी रक्कम दिल्यानंतर आता या पुतण्याला युरोप सुद्धा बघायचं आहे आणि त्यासाठी आईचे 40 तोळ्याचे सोन्याचे दागिने सुद्धा मला दिलेले आहेत आणि हे दागिने सुद्धा मी या बॅगेमध्येच घेऊन सोबत आलेलो आहे। राजा, तू अजिबात काळजी करू नकोस, तू बॅरिस्टर होऊन भारतात परत ये, त्यासाठी मी वाटेल तेवढा पैसा खर्च करायला तयार आहे। आपल्याकडील चहाचे 2 मळे आणि सफरचंदाचा 1 मळा विकून जे 10 कोटी आले, ते पण या माझ्या बॅगेत वरच्या कप्प्यात ठेवलेले आहेत। आणि आपण काही गरीब नाही आहेत, शेवटी तू बॅरिस्टर होऊन परत ये, आपण आसाममधले 2 चहाचे मळे आणि सफरचंदाची 1 काश्मीरला बाग आहे ती सुद्धा आपण विकली आणि त्याचे 10 कोटी रुपये जे आलेले आहेत त्या वरच्या या कप्प्यामध्ये ठेवलेले आहेत। मित्रांनो, एवढे पैसे या बॅगेमध्ये आहेत पाहून आश्चर्य वाटलं। त्यांचं असं बोलणं चालू असतानाच गाडी सुटणार असल्याची घोषणा झाली आणि ते दोघं प्रवासी आपल्या डब्यात शिरले। खिडकी जवळच्या समोरासमोरच्या सीटवर बसले, 5-10 मिनिटात ते पेंगायला लागले आणि चक्क घुरायला लागले। तेवढ्यात गाडी सुटेल सूचना झाली आणि हे काका आणि पुतणे दोघीही आपल्या डब्यात शिरले। समोरासमोर त्यांचं सीट होतं, त्या सीटवर ते झोपले आणि काही वेळातच ते घुरायला लागलेत। केव्हा तरी कल्याण स्टेशन आलं, त्या 2 प्रवाशांपैकी तरुण प्रवासी जागा झाला, त्यानं आपल्या सीट खाली आपली बॅग आहे की नाही हे पाहिलं। बाप रे, त्यांची बॅग तिथं नव्हती। त्यानं त्या म्हाताऱ्या प्रवाशाला उठलं, ए माझी बॅग कोणीतरी पळवली, तुझी पण दिसत नाही। म्हातारा प्रवासी पण दचकून जागा झाला। आता काय करायचं, दोघे तिंकाले। आणि मित्रांनो, ते इगतपुरी सोडल्यानंतर मुंबईच्या दिशेने प्रवास करायला लागले आणि झोपले। झोपल्यानंतर जेव्हा त्यांना जाग आली, त्यावेळेस ते आपली बॅग पाहतात, रे माझी बॅग गेली कुठं? त्या बॅगेमध्ये 50 कोटी रुपये होते, 50 तोळे सोनं होतं आणि हे सर्व गेलं। आता एवढे पैसे चोरीला गेल्यानंतर काय परिस्थिती झाली असेल त्यांची, बरं विचार करण्यासारखी गोष्ट आहे। समोरच्या बाकड्यावर बसलेला एक म्हातारा प्रवासी त्यांना म्हणाला, तुमच्यासारख्या लखपती माणसांनी असं 3 टायरमधून प्रवास करणं योग्य नाही। इगतपुरीच्या स्टेशनावर आपण गप्पा मारल्या 1 लाख करोडचा 1 कोटीचा आणि आपण बस आपलं रेल्वेत बसल्यानंतर आपण झोपलो, घुरायला लागलो आणि त्या कोट्याधीशी काकाची बॅग जागेवर राहील का बरं? मित्रांनो, ती कोणीतरी लांबवली, चोरली। इगतपुरी स्टेशनावर तुम्ही गप्पा मारताना तुमच्या बॅगेमधून किती रक्कम आहे हे उघड उघड मोठ्यानं बोलत होता तर ते कोणीतरी भामट्यानं ऐकलं असणार, त्यानं तुमच्या बॅगा पावल्या। आता बसा हरी हरी करत, ती एवढी मोठी रक्कम तुम्ही सोबत
सोबत घेऊन फिरताय आणि मस्त झोपलेत. आता बॅगही गेली, बॅगेतला सर्व पैसाही गेला, सोनंही गेलं. आता म्हणा हरी हरी, तुमची जाम नुकसान झाली आहे. कल्याण रेल्वे पोलिसांकडे तुमची बॅग चोरी झाल्याची तक्रार तरी आता करा. बॅग अजून सापडतील त्याला तुमच्याकडे मुंबईला जाईपर्यंत खर्चासाठी तरी पैसे आहेत ना की मी देऊ. सहप्रवासी होते ते म्हणाले तुमची एवढी मोठी रक्कम गेली, मग तुम्ही आता कल्याण रेल्वे स्टेशनवर उतरा आणि कल्याण पोलिसांकडे तक्रार द्या की आमची लाखोची करोडोची प्रॉपर्टी असलेली बॅग ही चोरीला गेली, कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी ती चोरली. आता तुम्हाला पुढच्या प्रवासासाठी काही पैशांची गरज आहे का? देऊ का? नको नको, पैशाची गरज नाही. माझ्याकडे 300-400 रुपये आहेत, त्यात आमचा चहाचा खर्च भागेल. तो तरुण प्रवासी म्हणाला. शेजारी होते त्यांनी सांगितलं, बाबा तुम्ही एवढे करोडपती लोकोपती माणसं श्रीमंत माणसं, तुमची बॅग चोरीला गेली, मग तुमच्याजवळ थोडेफार पैसे आहेत का? तर तो तरुण पुतण्या म्हणाला की नको, पैशाची आम्हाला काही गरज नाही, आमच्याकडे आहेत कामापुरते 200-400 रुपये. ते 2-4, 3-400 काय असतील त्याच्यामध्ये आम्ही चहा पाण्याचा थोडासा पोटा पाण्याचा प्रश्न आम्ही भागू. पण आपल्या बॅगात गेल्यामुळे आता आपली खरंच पंचायत होणार. आपली बॅग तर गेली, आता आपली काय होईल? अडचण होईल. पंचायत म्हणजे काय? अडचण होईल. त्यात माझ्या मिशा होत्या. त्या बॅगेमध्ये काय होत? मिशा होत्या. त्यात शिवाजी मंदिरात गेल्या गेल्या नव्या मिशा घ्याव्या लागतील. शिवाजी नाट्य मंदिर जे तिथं नाटक चालतात, तर ते नाटकाला आपल्याला मित्रांनो मिशा नाही येत, तर मिशा विकत घ्यावे लागतील. तो खर्च आता वाढला, कारण बॅग चोरीला गेली ना. म्हणजे मला पुन्हा 10 रुपये दंड बसणार. आता नवीन मिशा घ्यायला मिशांचा खर्च किती आहे? 10 रुपये. मला नवीन आणखी मिशातनं 10 रुपये खर्च करावे लागतील आणि मिशी घ्यावी लागेल. तो म्हातारा प्रवासी म्हणाला, म्हणजे तुम्ही आहात तरी कोण? 10 रुपयाच्या मिशीसाठी आता भांडतायत? मग तुम्ही एवढे करोडपती लखोपती अब्जोपती आणि तुम्ही समोरची व्यक्ती सर्व प्रवासी सहप्रवासी गोंधळले की नेमके आहेत तरी कोण? तुम्हाला नव्या मिशा कशाला लागतात? तुम्ही श्रीमंत माणसं, तुम्हाला मिशाची आवश्यकता तरी काय? कोट्यावधीच्या रक्कम असलेल्या बॅगा चोरीला गेल्या तरी तुम्ही इतके शांत कसे? की ज्या बॅगांमध्ये करोडो रुपये होते ते सगळे पैसे आज चोरीला गेलेत आणि तरी तुम्ही एवढे शांत आणि 10 रुपयाच्या मिशेसाठी तुम्ही बांधतायत, म्हणजे तुम्ही नेमके आहेत तरी कोण? समोरच्या बाकड्यावरचा प्रवासी बोलला. तो म्हातारा आणि तरुण प्रवासी मोठमोठ्याने असले. तरुण प्रवासी म्हणाला, अहो आम्ही नाटकवाले, आम्ही काही श्रीमंत नाहीत, आम्ही कोण आहेत? नाटककार आहेत, नाटक करणारे कलाकार आहोत. मी राजा गोसावी आणि हे शरद तवलकर. आमच्या बॅगांमध्ये आमचं फक्त मेकअपचं साधन होतं, बाकी काही नव्हतं. तिच्या बॅग चोरीला गेली तर ह्या बॅगेमध्ये पैसे वगैरे काही नाही, फक्त मेकअपचं साहित्य होतं आणि हे मेकअपचं साहित्य कोणीतरी अज्ञात चोरट्याने ते लांबवलं. त्यांना असं वाटलं की खरंच एक काका आणि पुतणे श्रीमंत आहेत. हा पुतणे इंग्लंडला चालला आणि काका त्यांना सोडायला मुंबईला विमानतळावर जाते आणि म्हणून या बॅगेमध्ये लाखो करोडो सोन्या चांदीचे रकमा आईने दिलेल्या या सर्व त्याच्यामध्ये आहेत. आणि अशा पद्धतीने त्या बॅगे त्यांनी लांबवल्या पवल्या किंवा चोरल्यात. मात्र त्या बॅगेमध्ये काय होतं? फक्त मेकअपचं साहित्य. आजच्या भाषेमध्ये त्याला आपण ब्युटी पार्लर म्हणतो, ते ब्युटी पार्लरचं फक्त ते साहित्य होतं. मग इगतपुरी स्टेशनवर तुमच्या लाखाच्या कोटीच्या कप्पा काय?
मी इगतपुरीवरती 3 तास प्लॅटफॉर्मवर बसून लाखाच्या आणि कोटीच्या ज्या काही गप्पा मारत होते ते नेमके काय होते ते तुम्हीच खरं मानलं की काय? अहो, आम्ही केवळ वेळ घालवण्यासाठी आमच्या नव्या नाटकाची रिहर्सल करत होतो की त्या लाखाच्या आणि करोडोच्या किंवा कोटीच्या ज्या कप्पा होत्या त्या एका नाटकाची सिरियल मधली फक्त एक रिहर्सल होती, याच्या पलीकडे दुसरं काहीही नाही। आणि अशा पद्धतीने मित्रांनो, सुरुवातीला आपल्याला वाटलेले काका आणि पुतणे हे खरोखर बॅरिस्टर व्हायला इंग्लंडला चाललेत, आणि ज्यावेळेस पाठ संपतो त्यावेळेस आपल्या समोर नाटकातले ते कलाकार असून एका नाटकाची ते रिहर्सल त्या ठिकाणी करताना दिसत होते। तर खरेच पुतण्या बॅरिस्टर होण्यासाठी इंग्लंडला जात होता का? पहिला प्रश्न। दुसरा प्रश्न मित्रांनो, वेळ घालवण्यासाठी इगतपुरी रेल्वे स्टेशनवर काका आणि पुतण्यांचं जे काही संभाषण झालं या संभाषणाची माहिती थोडक्यात तुम्ही आपल्या पद्धतीने